शाळेच्या पहिल्याच दिवशी नवगतांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये पालक, शिक्षक, शालेय विद्यार्थी, पहिल्या इयत्तेतील प्रवेशार्थी सहभागी झाले होते. शाळेचा परिसर आंब्याचे तोरण, केळीचे पाने, रंगीबेरंगी फुगे, पाने, फुलांची आरास, सडा रांगोळीने शालेय आवार सजवण्यात आला होता. बैलगाडी सजवण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांना बसवून ढोल ताशांच्या गजरात शालेय गाणी गाऊन जल्लोषात मिरवणूक बाजार गल्ली, झेंडा चौक, मेन रोड, होळी चौक, पोलीस परेड मैदान, गांधीनगर, देवीचा माळ या मार्गावरून सारे शिकूया, पुढे जाऊया, चला रे चला शाळेला चला, अक्षर अक्षर गिरवूया, सारे साक्षर होऊया, मनापासूनी आवडते मज शाळा, लाविते लळा जसा ताना बाळा अशा घोषणा देत नवगतांची स्वारी जल्लोषात मिरवणूक करण्यात आली. मिरवणुकीनंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ओळवून औक्षण करण्यात आले. कुंपांना नवगतांचे शाळेतील पहिले पाऊल या उपक्रमांतर्गत कोऱ्या कागदावर पाऊलांचे ठसे घेण्यात आले. प्रत्येक नवोचित बालकाचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी नवोचित मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. पालकांसमवेत मुलांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, विस्तार अधिकारी नद्रे टेक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, विस्तार अधिकारी नरेंद्र कचवे, नगरसेवक रमेश थोरात, मुख्याध्यापक सुरेश जाधव, सोमनाथ भोये, शिक्षक रतन चौधरी, यशवंत वाघमारे, सुधाकर भोये, यशवंत देशमुख, नाथ देशमुख, सुनंदा गायकवाड, पुष्पा गाडवे, भारती राऊत, भारती ठाकरे, जयवंत ठाकरे, सुशीला चव्हाण आदी उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, नाशिक.